आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं राज्यातील समस्त माझ्या माता भगिनींना जिजाऊ सावित्रीच्या लेखींना मी सर्वप्रथम मनापासून अभिनंदन करतो. सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मनापासून शुभेच्छा. परीक्षा भास्करराव आज भास्करराव देतील आपण विनंती करू. थांबा जरा देतील बसा ना ते देतील ना. आपण देवेंद्रजींना विनंती करू. बसा बसा महिला दिनाच्या निमित्त असा महिलांचा अपमान करून बसा 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 बसा. माझं ऐका बसा. तुम्हाला बोलायची संधी देऊ. आम्ही सगळी एकमताने मागणी करू. काय काळजी करता. आज या सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या गॅलरीत तसंच पत्रकार कक्षामध्ये राज्य विधिमंडळाच्या बाहेर किंवा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्या माता भगिनी पुरुष सहकाऱ्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करतात, समाजाच्या विकासामध्ये योगदान देत आहेत, ही गोष्ट कुणीच नाकारू शकत नाही. अध्यक्ष महोदय, याचं श्रेय जितकं आपल्या सगळ्या माता भगिनींना जातं, त्यांच्या कष्टाला जातं, त्यांच्या कुटुंबियांच्या त्यागाला जातं, तितकंच ते श्रेय या महिलांना अज्ञान अंधश्रद्धा पुरुष गुलामगिरीच्या मानसिकेतून बाहेर काढणाऱ्या त्यांच्याच आत्मविश्वास जागवणाऱ्या राजमाता जिजाऊ मासाहेब असतील, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील किंवा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असतील, महर्षी धोंडुकेशव किरवे असतील कर्वे असतील, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या ह्या सगळ्या महामानवांना समाजसुधारकांना हे श्रेय जातं. त्यांचंही स्मरण या निमित्तानं करतो. अध्यक्ष महोदय, मला एका गोष्टीचा आनंद आहे की विधिमंडळाच्या आजच्या कामकाजामध्ये आज अधिकाधिक महिला सदस्यांना संधी देण्याचा प्रयत्न सभागृहामध्ये झाला. त्यानिमित्तानं मी अध्यक्षांचं सभागृहाचं पण अभिनंदन करतो, आभार मानतो. पण ते एका दिवसाकरता नको. अनेक सन्माननीय महिलांनी आपली आपली भूमिका मांडत असताना वेगवेगळ्या राजकीय पक्षाचं त्या प्रतिनिधित्व करतायत, वेगवेगळ्या विचारधारा मांडण्याचं काम करतायत. परंतु हे काम करत असताना त्यांची सगळ्यांची एकच इच्छा आहे की बाबा एका दिवसापुरतं नको. शेवटी जगाचं आपण साधारण परीक्षण केलं तर अध्यक्ष महोदय, जगामध्ये ज्या ज्या देशांनी महिलांना वागणूक योग्य पद्धतीची दिली नाही, पुरुषांच्या बरोबरीची दिली नाही, अशा प्रकारचे देश हे जगामध्ये मागं राहिले. आणि ज्या जगामधल्या देशांनी पुरुषांच्या बरोबरीनं महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम केलं तिथं मात्र ते देश पुढं आलेले चित्र आपण सगळेजण बघतो. अध्यक्ष महोदय, एकंदरीतच आज ह्या सगळ्या भगिनी आपली आपली भूमिका मांडत असताना मला एवढंच सांगायचं की त्यांना एक दिवसाचं झुकतमाप नको, तर रोज समान संधी त्यांना मिळाली पाहिजे. तो त्यांचा अधिकार आहे. आपण जर असं करू शकलो तर जागतिक महिला दिन साजरा करणं सार्थकी लागलं असं म्हणता येईल. आणि त्या दृष्टिकोनातनं देखील आपण सर्वच राजकीय पक्षांनी, सर्व सन्माननीय अध्यक्ष महोदय आणि बाकीच्या मान्यवरांनी या बाबतीतला विचार केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, मी विरोधी पक्षाच्या वतीनं ठरावाला पाठिंबा देण्याकरता खरं तर उभा आहे. कारण महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याचं आधुनिक महिला धोरण आणण्याच्या संदर्भामध्ये शासनाला शिफारस करणारा अध्यक्ष महोदय हा ठराव आहे. मला आठवतं इथं स्वतः ज्येष्ठ सन्माननीय सभासद भुजबळ साहेब आहेत, ते 94 मंत्रिमंडळामध्ये होते आणि त्या काळामध्ये राज्यांनी पहिलं महिला धोरण आणलं, पहिलं. त्याच्यानंतर 2002 अध्यक्ष महोदय तेव्हाही मंत्रिमंडळामध्ये भुजबळ साहेब होते, तेव्हा दुसरं महिला धोरण आलं. तिसरं महिला धोरण 2014 आलं आणि अध्यक्ष महोदय 2019 देखील उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण सरकारमध्ये काम करत असताना त्याही वेळेस महिला धोरण आणायचं ठरलं. महिला बालविकास खात्याच्या मंत्री या नात्याने यशोमतीताईंनी त्याच्यामध्ये खूप बारकाईनं लक्ष घातलं. अनेक बाबतीतल्या त्यांनी वेगवेगळ्या घटकांशी चर्चा केली, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नावाजलेल्या महिला वर्गाशी चर्चा केली, काय अजून ह्याच्यामध्ये त्रुटी राहू नये म्हणून त्यांनी
पहिले तिन्ही महिला धोरण डोळ्यासमोर ठेवले आणि या सगळ्याचा अभ्यास करून तुमच्या माझ्या राज्यातल्या महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याचा आधुनिक महिला धोरण करण्याबद्दलचा विचार त्यांनी केला, परंतु नंतर काही राजकीय स्थित्यंतर घडली अध्यक्ष महोदय आणि ते सरकार गेलं आणि आता हे नवीन सरकार आलेलं आहे। हे विधिमंडळ शासनास शिफारस करत असताना आमची हीच सरकारकडून अपेक्षा आहे की आजच्या महिलांनी अतिशय चांगल्या चांगल्या सूचना केल्या, पुरुष मंडळींनी पण केल्या, अजूनही काही पुरुष मंडळी मान्यवर करणार आहेत आणि त्या सगळ्याचा अंतर्भाव त्याच्यामध्ये झाला पाहिजे अशी माझी विनंती आहे। मी एकंदरीतच आपल्याला ही गोष्ट सांगू शकतो की संपूर्ण विरोधी पक्ष या ठरावाच्या एकमताने समर्थन करण्याचं विरोधी पक्षांनी ठरवलेलं आहे। अशा पद्धतीने राज्याचं आपलं चौथं स्वतंत्र महिला धोरण लवकरात लवकर आलं पाहिजे आणि त्यात समाजातील सर्व घटकातील महिलांचा विचार झाला पाहिजे अशी माझी मागणी आहे। अध्यक्ष महोदय, सकाळपासून सभागृहामध्ये चर्चा चाललेली होती, खरं तर राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वरच्या सभागृहामध्ये होते, वरच्या सभागृहामध्ये देखील ही जी चर्चा झाली माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी त्याला उत्तर दिलं। आज आता इथं महिला बाल कल्याण खात्याचे सभापती अध्यक्ष मंत्री महोदय उत्तर देत आहेत का मुख्यमंत्री उत्तर देत आहेत मला माहिती नाही, परंतु अध्यक्ष महोदय मला पण माझ्या राजकीय जीवनामध्ये अनेक मान्यवर मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली किंवा ते मुख्यमंत्री असताना काम करण्याची संधी मिळाली। अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये सुरुवातीला आदरणीय पवार साहेब होते, नंतर सुधाकरराव नाईक होते, त्याच्यानंतर पुन्हा मनोहर जोशी होते, नारायणराव राणे होते, त्याच्यानंतरच्या काळामध्ये विलासराव देशमुख, त्याच्यानंतर सुशीलकुमार शिंदे, त्याच्यानंतर पुन्हा विलासराव देशमुख, त्याच्यानंतर पुन्हा अशोकराव चव्हाण, त्याच्यानंतर पृथ्वीराज बाबा, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा पण कारकिर्द बघितली, उद्धव ठाकरेंची पण बघितली आणि आता एकनाथराव शिंदे राज्याचे प्रमुख म्हणून काम करत आहेत। प्रत्येकाने आपापल्या परीने काम करण्याचा प्रयत्न केला, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही, पण अध्यक्ष महोदय मी ह्याच्यामध्ये मी पवार साहेबांच्या घरातला घटक आहे म्हणून बोलत नाही, परंतु आदरणीय पवार साहेबांनी नेहमीच त्यांच्या स्वतःच्या 55 ते 60 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना जो वंचित घटक असेल विशेषतः महिलांना पुढे आणण्याकरता पवार साहेबांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले। डिफेन्स मिनिस्टर असताना आदरणीय पवार साहेबांनी तर त्याच्यामध्ये तिन्ही दलामध्ये महिलांचा समावेश कसा करून घेता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा त्या काळामध्ये पवार साहेबांनी केला आणि महिलांना तिन्ही दलामध्ये संधी देण्याचा निर्णय घेतला। अध्यक्ष महोदय लढाऊ वैमानिक म्हणून देखील महिलांना दारं खुली करण्याचं काम त्यांनी केलं। अध्यक्ष महोदय अतिशयोक्ती नाही, परंतु आपण अनेक जण विमानातन प्रवास करत असतो, मला पुरुषांना देखील तेवढंच महत्व द्यायचं कारण मी पण पुरुष आहे, परंतु अध्यक्ष महोदय तुम्ही बघा जर त्या विमानाची वैमानिक महिला असेल आणि तिनं टेक ऑफ केलं आणि लँडिंग केलं तर इतकं सुंदर लँडिंग होतं, अजिबात काही अडथळा म्हणजे कुठंच काही, स्मूथ लँडिंग ज्याला म्हणतात त्या महिला करतात। सांगायचं तात्पर्य पुरुष करतात पण पुरुषाचं जरा आदळ आपट असतं ना, आता तुम्ही बघताय तुम्ही 20 जण, मी खरं तर तिकडे येणार नव्हतो पण त्याच्यामध्ये स्वतः देवेंद्रजी आपण इथं आहात, मुख्यमंत्री इथं आहात, नागालँडमध्ये महिला मंत्र्यांचं पंतप्रधान महोदयांनी कौतुक केलं आणि हे कौतुक करत असताना कशा करता केलं, ईशान्येमध्ये आता 3 राज्यांच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुका झाल्या असताना अध्यक्ष महोदय 60 वर्षात एकदाही त्या राज्यातनं एकही महिला निवडून आलेली नव्हती, आता मात्र 2 महिला त्या राज्यातनं निवडून आल्या। पहिल्यांदा 60 वर्षात 2 भगिनी तिथून निवडून आल्या आणि त्या निवडून आल्या, त्याच्यामुळे एक इतिहास घडलेला आहे आणि हा इतिहास घडलेला असताना आज ते मंत्रिमंडळ करत असताना जाणीवपूर्वक देशाच्या पंतप्रधानांनी त्याच्यामध्ये एका भगिनीला मंत्रिमंडळामध्ये घ्यायला लावलं आणि घेऊन त्यांचं नाव आहे कृसे, श्रीमती कृसे यांना, आणि पंतप्रधानांनी कृसे यांचं विशेष अभिनंदन केलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या। आता मला सांगा की तिथं अशा पद्धतीनं संधी त्या ठिकाणी त्यांना मिळाली। अध्यक्ष महोदय आमच्या इथं पण शिवसेनेच्या यामिनी जाधव आहेत, गीताताई जैन आहेत, आमच्या लताताई सोनवणे आहेत, त्यांनाच पैकी कुणालाही संधी द्यायचा अधिकार तुमचा आहे,
त्याच्यामध्ये आमच्या भाजपच्या मंदा म्हात्रे मनीषाताई चौधरी आहेत, विद्याताई ठाकूर आहेत, भारतीताई लवेकर आहेत, आमच्या पुण्याच्या माधुरीताई मिसाळ आहेत, देवयानीताई फरांदे आहेत, सीमाताई हिरे आहेत, श्वेता महाले आहेत, मेघना बोर्डीकर आहेत, नमिता मुंदडा आहेत आणि मोनिका राजळ आहेत. एवढ्या सगळ्या कर्तृत्ववान भगिनी असताना देखील काय कशात अडलंय, कशात नडलंय, काय अडचण काय? किमान महिला दिनाच्या निमित्तानं देखील तुम्ही दोघांनी ठरवलं आणि वर विचारलं असतं तरी दोन तीन चार महिलांचा तर सतत सहज शपथविधी झाला असता. आणि 43 संख्या आहे ना, असं कुठं की 43 आकडा संपलेला आहे, नवीन घेता येत नाही, 20च आहे अजून 23 घेता येतात. दादाजी तुमचं चांगलं चाललंय परंतु बाकीच्या 23 मध्ये महिलांना घ्यायला काय हरकत आहे? हा अधिकार जरी तुमचा असला तरी आम्हाला एक त्रयस्थ महाराष्ट्रातलं नागरिक या नात्याने वाटतं, म्हणून आम्ही बोलतो. त्याच्यामध्ये टीका टिप्पणी करण्याचं काहीच कारण नाही, कारण समाजातला 50% महिला वर्ग आज तिथं प्रतिनिधित्व करत असताना आपण जिल्हा परिषदेमध्ये त्यांना संधी दिली, महानगरपालिकेत दिली, नगरपालिकेत दिली, तालुका पंचायतीत दिली, ग्रामपंचायतीत दिली, सगळीकडे चांगलं काम केलं, सगळीकडे उत्तम काम केलं. आणि उलट जर एखादी भगिनी घर सांभाळू शकते तर ते पण एक प्रकारचं पंचायत समिती कुटुंबच आहे, तालुक्याचं गाव देखील एक कुटुंबच आहे आणि तशा पद्धतीनं ते पण चांगल्या पद्धतीनं सांभाळू शकतात. परंतु अध्यक्ष महोदय, अद्यापपर्यंत एकाही महिला आमदारांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं नाहीये, आता कधी मिळणार मला माहिती नाही. अध्यक्ष महोदय, सौदामिनी देशमुख या पहिला महिला पायलट आपल्या देशामध्ये झालेल्या आपण त्या ठिकाणी पाहिल्या. अशा प्रकारे आता नवीनच अलीकडं महिलांच्या क्रिकेट स्पर्धा आयपीएल पण सुरू झाल्या आणि एवढं चांगलं लीग स्पर्धा आणि इतकं चांगल्या प्रकारे त्या खेळ खेळतात, तिथं चांगल्या प्रकारचं क्रीडांगण गाजवतात आणि उत्तम पद्धतीनं त्या पुढे चाललेल्या आहेत. आमचं म्हणणं असं आहे की आता देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, मागचा इतिहास सगळा आपल्याला माहिती आहे, मागचे काय महिलांचे हाल अपेक्षा त्यांनी सहन केल्या आपल्या पंजीच्या काळात, आपल्या आजींच्या काळात, आपल्या आईंच्या काळामध्ये. आता हळूहळू चित्र बदलतंय परंतु जितक्या मोठ्या प्रमाणावर बदलायला पाहिजे तसं बदललं जात नाही. आज देखील अनेक ठिकाणी सन्माननीय सहकारी त्या बाबतीमध्ये काम करत असताना, परिवारामध्ये राहत असताना प्रत्येक पुरुषांनी आपल्या मनाला प्रश्न विचारावा की आपण आपल्या घरामध्ये महिलेला मान सन्मान देतो का? किती लोक आजही हात उगारतात, काही काही दुसते हात उगारत नाही. खरं तर तशा प्रकारचा कायदा त्या महिलांच्या बाजूने आपण केलेला आहे. महिला घरातलं भांडण बाहेर नको जायला म्हणून सांगत नाही, नाहीतर सांगितलं ना तर इतके जण आतमध्ये जातील, किमान नुसतं पोलीस स्टेशनला भेट तरी देऊन येतील. अशा प्रकारची परिस्थिती आहे. तुम्ही कितीही काही सांगा पण ही फॅक्ट आहे. वास्तविक ते चित्र आपण बदललं पाहिजे. आपण जसं आपल्याला वाटतं की आम्हाला मान मिळाला पाहिजे, आम्हाला सन्मान मिळाला पाहिजे, अरे ठीक आहे ना, तू पुरुष आहे तुला मिळाला पाहिजे, पण ती पण तुझ्याबरोबर काम करणारी महिला आहे, स्त्री भगिनी आहे, तिला पण त्या ठिकाणी मान सन्मान मिळाला पाहिजे. ह्या प्रकारची एक गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र तसं बघितलं तर हे प्रगतिशील विचारांचं पुरोगामी राज्य आहे, देशाला जगाला आदर्श ठरतील अशा प्रकारच्या कितीतरी सामाजिक सुधारणांची सुरुवात या महाराष्ट्राने केलेली आहे आणि त्याची नोंद हे भारताने घेतलेली आहे. हा पण इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. क्रांतिसूर्य महात्मा फुले असतील किंवा देशातील मुलींची पहिली शाळा आपल्या इथं सुरू केली ज्याचा भिडेवाड्याचा उल्लेख काही दिवसापूर्वीच आमच्या भुजबळ साहेबांनी केलेला होता, त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर पण दिलं. त्या संदर्भामध्ये सामाजिक न्यायाचा विचार इथल्या म्हणजे इथंच जन्माला आला, भारताचा विचार करता. वंचित घटकांना आरक्षण, सक्तीचं प्राथमिक शिक्षण यासारखे क्रांतिकारी विचार ह्या महाराष्ट्राने आपल्या भारत देशाला दिले. महिलांचं शिक्षण, त्यांचे हक्क अधिकार याबाबत महाराष्ट्र कायम जागरूक राहिलेला आहे. ही गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, राजमाता जिजाऊ माँसाहेब असतील किंवा महाराणी ताराबाई असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, राणी लक्ष्मीबाई असतील, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील, पंडिता रमाबाई असतील, त्याचबरोबर
रमाबाई रानडे असतील, लक्ष्मीबाई टिळक असतील, आनंदबाई कर्वे असतील, यांच्यासारख्या अध्यक्ष महोदय कितीतरी महामानवांनी त्यांच्या विचारातून कार्यातून स्त्री सक्षमीकरणाच्या चळवळीला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे ही गोष्ट आपण विसरू शकत नाही। मला आनंद आहे आणि अभिमान आहे की महाराष्ट्राला आजवर लाभलेले सर्वच राज्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधींनी महिलांच्या हक्काच्या न्यायाच्या लढाईला बळ दिलं। अध्यक्ष महोदय पहिलं जे धोरण आलं ते साल होतं 1994। अध्यक्ष महोदय सकाळी बिल सुरू झालं, आम्ही रात्री 2:30 वाजले पवार साहेब मुख्यमंत्री होते, रोहिदास पाटील का कोणतरी संसदीय कामकाज मंत्री होते आणि रोहिदास पाटलांना आम्ही म्हटलं उद्याच्याला आता सकाळी करू। पाटलांनी साहेबांना फोन केला, साहेब म्हणले अजिबात सभागृह सोडायचं नाही जोपर्यंत बिल पास होत नाही। लॉबीमध्ये पुलाव आणला, लॉबीमध्ये आमदार लोकांना पुलाव खायला दिला आणि अध्यक्ष महोदय आजही नोंद आहे पहाटे 3 का 2:30 बिल 3:30 पास केलं। कुठल्याही परिस्थितीमध्ये ते बिल पास झाल्यानंतर त्याशिवाय सभागृह सोडायचं नाही। अध्यक्ष महोदय थोडा त्रास झाला, 92 साली पहिल्या जिल्हा परिषदेच्या तालुका पंचायतीच्या निवडणुकीमध्ये काही महिला जेवढ्या पुरुष मंडळी उमेदवारी मागायच्या तेवढ्या तडफेनी पुढे येत नव्हत्या। आपल्याला काही काही ठिकाणी कार्यकर्त्यांना सांगावं लागलं की ह्यावेळेस इथं आरक्षण आहे, तुझ्या घरातली एखादी महिला दे किंवा ज्या महिलेला थोडंसं सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये आवड आहे त्या भगिनीला दे। पण 92च्या नंतर 97 असेल, 2002 असेल, 2007 असेल, 2012 असेल, 2017 असेल, नंतर काही अडचण आली नाही। देवेंद्रजी आम्ही पण त्याला थोडंसं जबाबदार आहे, 2017च्या नंतर 2022 फेब्रुवारीला निवडणूक व्हायला पाहिजे होती परंतु त्यावेळेस विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ साहेब, हसन मुश्रीफ साहेब, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे ह्या सगळ्यांनीच आणि आम्ही सगळ्यांनी सभा मंत्रिमंडळामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे पण त्या मंत्रिमंडळात होते तिथं चर्चा झाली की ओबीसींना त्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळत नाही, त्यांना प्रतिनिधित्वापासून वंचित ठेवणं हे योग्य नाही आणि म्हणून आपल्याला सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं। सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेता या नात्याने तुम्ही पण नेहमी पॉझिटिव्ह भूमिका घेतली, इथंच नाही आपण ज्यावेळेस बैठका घ्यायचो त्या बैठकीमध्ये देखील सगळ्यांनी मिळून त्या महिलांना आणि यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली। पण आता त्या पण निवडणुका अध्यक्ष महोदय बरेच दिवस झाल्या आणि आता 2023 लागलं, फेब्रुवारी महिन्यात निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, 1 वर्ष पुढे गेलंय। शेवटी आपल्याला जसं खासदार, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व्हायला आवडतं विरोधी पक्ष नेते किंवा वेगवेगळ्या पदावर, तसं आपल्यासारखाच खूप मोठा वर्ग महाराष्ट्रामध्ये आज सत्तेपासून बाजूला राहिलेला आहे। त्यांनाही वाटतं ना की आम्ही कुठंतरी ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतात पण तालुका पंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये यावं, त्यांना वंचित ठेवण्याचा अध्यक्ष महोदय अधिकार आपल्याला नाहीच आहे। आपण आजच्या या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं तो देखील विचार सरकार म्हणून राज्यकर्त्यांनी केला पाहिजे अशा प्रकारची अध्यक्ष महोदय माझी स्वतःची आग्रहाची विनंती आहे। अध्यक्ष महोदय ह्या सगळ्याच्या बाबतीत महिला धोरणांच्याकडनं देखील खूप काही अपेक्षा आहे। महिलांचं आर्थिक सक्षमीकरण झालं पाहिजे, महिलांना सामाजिक सुरक्षा मिळालीच पाहिजे। अध्यक्ष महोदय माझ्याकडे बरीच उदाहरणं आहेत परंतु मी आत्ता ती सांगत नाही, परंतु खरोखरीच देवेंद्र फडणवीस साहेब आपण राज्याचे गृहमंत्री आहात, आज गृहमंत्री म्हणून शेवटी जबाबदारी तुमच्यावर येते कारण तुम्ही पोलीस खात्याचे चीफ आहात, मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर एकनाथरावांच्यावर पण जबाबदारी येते। पण आज बऱ्याचशा ठिकाणी महिलांच्यावर अन्याय अत्याचार होतानाच्या घटना घडतायत आणि पाठीमागच्याही काळामध्ये जे राज्यकर्ते होते त्यांच्याही काळामध्ये घडत होत्या, परंतु त्याला कुठंतरी जरब बसली पाहिजे। त्या संदर्भामध्ये समाजात त्यांना मान मिळाला पाहिजे, महिलांना सन्मान मिळाला पाहिजे, त्यांच्याबद्दल आदर वाढला पाहिजे, निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग वाढला पाहिजे। अध्यक्ष महोदय शक्ती कायद्याच्याबद्दल हिरेताई आपण बोलला, इथं अनिलराव पण आहेत आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये गृह खातं सांभाळलेले दिलीप वळसे पाटील साहेब पण आहेत, अजून माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रपती महोदयांनी सही केली नाही। अध्यक्ष महोदय आपल्या इथं श्रीमती प्रतिभाताई पाटलांना पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून मान सन्मान मिळाला, त्याचं सगळ्यांनी आपण कौतुक केलं, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना पाठिंबा दिला जरी राजकीय विचार काही असले तरी। अध्यक्ष महोदय त्याच्यानंतर यंदाच्या वेळेस
पंतप्रधानांनी श्रीमती मुर्मू राष्ट्रपती महोदया एक आदिवासी समाजातून पुढे आलेली भगिनी त्यांना राष्ट्रपती त्या ठिकाणी केलं त्याचाही आम्हाला कौतुक आहे मनापासून त्याही गोष्टीचा मी अभिनंदन करतो परंतु एका गोष्टीची खंत आहे आजपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अध्यक्ष म्हणून महिला बसलेली नाहीये माझ्या माहितीप्रमाणे महिला बसलेली नाहीये त्या संदर्भामध्ये देखील आपण सगळ्यांनीच विचार केला पाहिजे अशा प्रकारची माझी विनंती आहे खरं तर नानांनी पाठिंबा दिल्यानंतर वर्षाताईंना जरी विधानसभेचा अध्यक्ष केला असता तरी ही वेळ आली नसती पण जाऊ दे आता काय मागचं काढून कुठे अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये मला एवढंच सांगायचंय की एकंदरीतच काय अध्यक्ष महोदय या आधीच्या तिन्ही महिला धोरणाच्या माध्यमातून आपण प्रत्येक शासकीय विभागात जेंडर सेल निर्माण करण्याचं ठरवलं होतं जेंडर बजेटचा निर्णय देखील आपण घेतलेला होता महिला धोरणात एलजीबीटी तृतीय पंथीयांचा देखील विचार करण्यात आलेला होता महिलांना आर्थिक स्वावलंबनाचा विचार करून बचत गटांना प्रोत्साहन दिलं होतं अध्यक्ष महोदय अनुसूचित जाती जमातीमधील महिलांना विशेष विचार आपण त्याच्यामध्ये केला होता अध्यक्ष महोदय असंघटित क्षेत्रातील देखील महिलांच्या बाबतीमध्ये स्वतंत्र विचार त्यावेळेस केला होता कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाचा देखील मुद्दा यामध्ये होता तोही प्रश्न अतिशय ऐरणीवर आलेला आहे आजही तुम्ही बघता ना हिंदी सिनेसृष्टीमध्ये किंवा बॉलिवूड असेल किंवा टॉलिवूड असेल किंवा मराठी चित्रपटसृष्टी असेल त्यामध्ये दबक्या आवाजात बोललं जातं खरं खोटं कळायला मार्ग नाही पण असं पण दबक्या आवाजात पण बोलण्याची वेळ ही कुणावर अध्यक्ष महोदय येऊन देता कामा नये महिलांना आर्थिक स्वावलंबनाचा विचार करून आपण बचत गटांना प्रोत्साहन देण्याचं काम ज्या प्रकारे केलंय या सगळ्या मुद्द्यांचा सध्याच्या परिस्थितीत पुन्हा एकदा अध्यक्ष महोदय साकल्याने विचार होऊन नवीन परिपूर्ण महिलांच्या सर्वकर्ष विकासाला चालना देणारं राज्याचं चौथं आधुनिक महिला धोरण लवकरात लवकर शासनाने आणावं मी लोढासाहेब तुम्ही महिला बाल विकास खात्याचे मंत्री आहात माझी तुम्हाला विनंती आहे की बाबा ह्या संदर्भामध्ये आपण स्वतः लक्ष घालावं राज्याचे मुख्यमंत्री पण आहेत उपमुख्यमंत्री पण ही गोष्ट ऐकायला आहे मला माहिती नाही परंतु मंगलप्रसाद लोढांना महिला खात्याला ते न्याय देण्याचा प्रयत्न करतील परंतु अध्यक्ष महोदय त्यांच्याकडे पर्यटन पण आहे कौशल्य विकास मंत्रीपद पण आहे मुंबई उपनगराचं पालकमंत्रीपद आहे लोढासाहेबांच्या क्षमतेबद्दल शंका घेण्याचं कुणालाच आम्हाला काही कारण नाही परंतु एवढी खाती आणि त्याच्यात पक्षाचा आणि व्यवसायाचा पण व्याप तोही मोठा आहे आणि तो खरोखरीच आहे तो सगळा सांभाळून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील विविध समाज घटकातल्या महिलांना व बालकांच्या प्रश्नांना तुम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करताय हा प्रश्न राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी निश्चितपणे ह्या देखील गोष्टीचा विचार केला पाहिजे अध्यक्ष महोदय हे सगळं बोलत असताना मला एक गोष्ट जरूर लक्षात आणून द्यायची आहे राज्यकर्ते कुणीही जरी असले तरी त्या राज्यकर्त्यांच्या काळामध्ये जर कुणी महिलांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य किंवा बेतालपणाची वक्तव्य जर कुणी करत असेल तर आम्ही सरकारमध्ये असताना देखील आम्ही त्यांना थोडंसं समजावून सांगण्याची परिस्थिती निर्माण केली पाहिजे किंवा सांगितलं पाहिजे किंवा तुम्ही असं वक्तव्य करता हे राज्यामध्ये चालणार नाही आम्हाला ते आवडणार नाही त्या संदर्भामध्ये स्पष्ट भूमिका कधी कधी महत्त्वाच्या पदावर बसणाऱ्या लोकांना अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी घ्यावी लागती इतर देखील अनेक मुद्दे आहेत राज्यातील सत्तारूढ पक्षाचे आजी माजी मंत्री लोकप्रतिनिधी नेते गेल्या काही काळापासून महिलांच्याबद्दल त्यांनी केलेली अवमानकारक वक्तव्य महिलांच्यावरील अत्याचाराचे त्यांच्यावर होत असलेले आरोप आणि या आरोपांकडे बघण्याची सरकारची अनास्था ही पण अध्यक्ष महोदय योग्य नाहीये मला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये सरकार महिलांसंदर्भात गुन्ह्यांकडे गांभीर्याने बघेल महिलांना झुकतं माप देण्याची गरज नाही त्यांची तशी मागणी देखील नाही त्यांना फक्त पुरुषांच्या बरोबरीनं न्याय हक्क अधिकार मिळाले पाहिजे ते देण्याचं आश्वासन सरकारने
त्या उत्तराच्या निमित्ताने द्यावं एवढीच माझी या निमित्ताने अपेक्षा आहे। अध्यक्ष महोदय, महिलांना हक्क नाकारण्याची उदाहरण मधुनाधून कुठल्या तरी गावात तिथं जिथं जास्त संपर्क आपण ठेवू शकत नाही अशा ठिकाणी घडतात, ती पण अजिबात घडून देण्याच्या बद्दलचं घटना घडता कामा नये। जाती व्यवस्थेतून होणारे ऑनर किलिंग सारखे प्रकार हे देखील अध्यक्ष महोदय थांबायला पाहिजेत। मुंबईमध्ये रेल्वे गाड्यांमधून महिला प्रवासी दरवाजा लटकत जीवाची जोखीम पत्करून असुरक्षित प्रवास करतात, त्यांना सुरक्षित प्रवास करता आला पाहिजे, त्यासाठी पुरेशा गाड्यांची व्यवस्था अध्यक्ष महोदय सरकारने केली पाहिजे। वेळ पडली तर केंद्राशी बोललं पाहिजे, रेल्वे मंत्रालयाशी बोललं पाहिजे। अध्यक्ष महोदय, आज सकाळी मी जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं इकडे सभागृहामध्ये सकाळी 9 वाजता येत असताना टीव्ही चॅनलला एक बातमी बघितली, काही भागामध्ये तुमच्याही वाचण्यात आलं असेल, महिलांनी प्रवासी महिलांनी आज आंदोलन केलं, हा एका स्टेशनवर झालं। अध्यक्ष महोदय, तशा प्रकारची वेळ त्यांनाही जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आंदोलन करावं असं कधीच कुठल्याच महिलेच्या मनात येणार नाही, परंतु कधी कधी सहनशीलतेचा अंत ज्यावेळेस होतो त्यावेळेस उपमुख्यमंत्री महोदय अशा प्रकारची परिस्थिती त्यांच्यावर निर्माण होते, म्हणून मुख्यमंत्री महोदय आपण त्याच्यामध्ये लक्ष घालून तिथं लोकलची संख्या वाढवली पाहिजे, त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत, ज्या काही असुरक्षिततेच्या दृष्टीनं काही गोष्टी राहिल्यात त्यामध्ये पण दुरुस्ती ही निश्चितपणे केली पाहिजे, अशा प्रकारची माझी या चर्चेच्या निमित्तानं आवर्जून मागणी त्या ठिकाणी राहणार आहे। अध्यक्ष महोदय, एकंदरीतच या बाबतीमध्ये बीडमध्ये ऊसतोड महिला कामगारांची गर्भाशय काढून घेण्याचे प्रकार हे खूप घडलेले, तसा प्रकार या राज्यात पुन्हा घडू नये। जात पंचायतीसारख्या बेकायदा व्यवस्थेकडून महिलांच्यावर अन्याय होतात ही वस्तुस्थिती आजही आहे, त्या संदर्भात सगळ्या जिल्हा पोलीस प्रमुखांना सगळ्या सीपींना कडक सूचना उपमुख्यमंत्री महोदय गृहमंत्री या नात्याने तुमच्याकडनं गेल्या पाहिजेत। एकदाच प्रशासन ह्या बाबतीमध्ये अतिशय कठोर भूमिका घेतंय, वेळ पडली तर ज्या भागात ह्या घटना घडतायत त्या भागातल्या पोलीस स्टेशनच्या प्रमुखाला किंवा तिथल्या DYSP ला किंवा तिथल्या SP ला असं जर जबाबदार धरलं तर निश्चितपणे ह्या सगळ्या गोष्टी थांबायला वेळ लागणार नाही, म्हणून सरकार म्हणून त्याही गोष्टीचा विचार निश्चितपणे केला पाहिजे। पाठीमागच्या वेगवेगळ्या पहिलं दुसरं तिसरं महिला धोरणामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले, परंतु त्याच्यातून पण आज ज्यावेळेस महिला प्रतिनिधी बोलत होत्या त्यावेळेस मी अनेकदा तुमच्या बोलण्याच्या वेळेस इथं उपस्थित राहण्याचा प्रयत्न करत होतो, थोडंसं मध्ये काही वेळेस आम्हाला बाहेर जावं लागत होतं, पण आम्हालाही शांतपणे ते तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकायच्या होत्या। उपमुख्यमंत्री महोदय, तुम्ही वर ऐकलं खाली ऐकलं, मुख्यमंत्री महोदय ज्यावेळेस चर्चा सुरू झाली त्यावेळेस तुम्ही सभागृहात नव्हता, कदाचित तुम्ही तिथं आतमध्ये ऐकत असाल, पण मी आपल्याला सांगतो, तुम्ही म्हणाल तू नेहमी माझ्यावर का घसरतो कोणाला माहिती, पण मी तुम्हाला स्पष्ट सांगतो अशा प्रकारची ज्यावेळेस महिलांची धोरणाची किंवा महत्त्वाची चर्चा असते त्यावेळेस खोटं नाही सांगत, शरद पवार आज राज्याचे मुख्यमंत्री असते तर ते सकाळपासून तिथं बसले असते आणि प्रत्येकाचं इतकं अहो तुम्ही जरा ताई गप्प बसा ना, तुमची बाजू घेतो तरी तुम्हाला कधी कळणारच नाही, सारखं घासरायचं बरं, तुम्हाला माहिती आहे माझा स्वभाव, पण जरा माझे जे कुणी चुकत असतील त्यांनी पण नोंद घ्यावी, आपलं तसं काही नाही, त्यांनीच नोंद घ्यावी त्यांनी सोडावं असा माझा स्वभाव नाही, त्याच्यामुळं जे कुणी ह्या संदर्भामध्ये आपण हे आता परत संधी मिळाल्यानंतर सांगतो, आता संधी मिळाली म्हणून आता सांगतोय, आता पुढच्या वेळी संधी मिळाली तर त्याही वेळेस सांगेल, आपलं काही तसं म्हणणं नाही। अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये खरोखरी सांगतो की ज्यावेळेस प्रमुखांनी पण ह्या गोष्टीची नोंद गांभीर्याने त्या ठिकाणी घेतली, गांभीर्याने घेतलीच असेल त्याच्याबद्दल दुमत असायचं कारण नाही, परंतु सभागृहामध्ये उपस्थिती दाखवली, मी चॅनल ह्याच्यावरून बघत होतो वरच्या सभागृहामध्ये ह्या गोष्टीचं उत्तर स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब त्या बाबतीमध्ये देत होते, ठीक आहे, वेगवेगळ्या काही भागामध्ये महिला उपोषणाला वगैरे बसलेल्या आहेत, पण त्याच्या संदर्भात जरूर सरकार त्यांचा विचार करेल, कुठल्याच राज्यकर्त्यांना असं वाटणार नाही की आपल्या सरकारच्या काळामध्ये कुठंतरी महिला उपोषणाला बसाव्यात किंवा कुठं शेतकरी उपोषणाला बसावे किंवा इतर कुणी मंडळी बसावी,
हे कुणालाच आवडणार नाही, त्यामुळे मी त्या खोलात जास्त जात नाही, पण माझी एवढीच विनंती आहे, महिला धोरणाच्याकडनं वेगवेगळ्या प्रकारच्या बऱ्याचशा अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा पूर्ण करत असताना मंगलप्रसाद लोढा, माझी तुम्हाला विनंती आहे की थोडंसं यशोमतीताईंना पण चर्चा करा, कारण त्यांनी खूप बारकाईने ह्याचा अभ्यास केलेला आहे, त्याच्यात ज्या चांगल्या गोष्टी असतील तर त्या घ्या, असं काही नाही आहे त्या विरोधी पक्षाच्या आहेत म्हणून त्यांच्याशी काय बोलायचं। मी आता देवेंद्रजींचं पण बघितलं, त्यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांशी चर्चा केली किंवा काय साधारण जनतेची अपेक्षा आहे, आणि कुणी अर्थमंत्री असल्यानंतर असंच साधारण विचार करत असतं किंवा काय अपेक्षा आहे, कशाची पूर्तता आपण त्याच्यामध्ये अंतर्भाव करू शकू, तशा प्रकारे तुम्ही पण निश्चितपणे ह्या गोष्टीचा विचार करा। थोडेसे दोन चार आठवडा दोन आठवडे वेळ लागला तरी चालेल, परंतु अतिशय चांगल्या प्रकारचं चौथं धोरण राष्ट्र आपल्या सरकारचं महिलांचं चौथं धोरण हे आपल्या करता आपण आणण्याचं काम करावं। या देशातली प्रत्येक मुलगी, प्रत्येक बहीण, प्रत्येक माता, प्रत्येक महिला ही राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची लेख आहे। या विचारानं त्यांचा सन्मान आपण सगळ्यांनी ठेवलाच पाहिजे। भारतीय स्त्री ही कधी अबला नव्हतीच, या देशाचे महापुरुष त्यांच्या मागं स्त्री होती म्हणून घडले, राजमाता जिजाऊ होत्या म्हणून छत्रपती शिवराय घडले, हे उभ्या भारताला माहिती आहे। अध्यक्ष महोदय, सावित्रीबाईंची साथ होती म्हणून महात्मा ज्योतिबा फुले महात्मा झाले, अशी अनेक उदाहरणं अध्यक्ष महोदय आपल्याला देता येतील। मी पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या या तमाम स्त्री शक्तीला वंदन करतो, राज्यातल्या समस्त बंधू भगिनींना जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो। सन्माननीय अध्यक्ष महोदयांनी मांडलेल्या राज्याचं चौथं स्वतंत्र आधुनिक महिला धोरण आणण्याच्या सरकारला शिफारस करण्यासाठी मांडलेल्या ठरावाला मी पाठिंबा देतो आणि या ठिकाणी थांबतो। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।